साताऱ्यामधील वाईच्या हत्याकांड प्रकरणातील आरोपी डॉक्टर संतोष पोळणे पोलीस खात्यातील भ्रष्ट आणि सुस्त अधिकाऱ्यांना चपराक लगावली आहे. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना केलेल्या पत्रामध्ये त्यांनी भूतकाळातील पोलीस तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. तसंच वाईचे पोलीस निरीक्षक विश्वास वेताळ यांच्या धडाकेबाज कामगिरीचंही त्यानं कौतुक केलंय. पोलीस अधीक्षक संदीप पाटील स्वतः चौकशीसाठी गेले असताना संतोष पोळणे त्यांच्याकडे हे पत्र सोपवलंय. तर संतोष पोळणे साताऱ्याच्या एसपींना लिहिलेल्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तेही आधी जाणून घेऊयात. एसपी साहेबांसाठी सर पहिल्यांदा एक ग्रेट सॅल्यूट. मला जर तुम्ही एक प्रश्न केलात की हा सर्व उपद्व्याप कशासाठी, एकच उत्तर. सर 2003 ते 2016 पर्यंतच्या विविध खात्यातील भ्रष्ट अधिकारी आणि मुर्दाड समाजाला विचारलेला एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं काम 2016 जुलै महिन्यात स्थानिक गुन्हे शाखेचे जिगरबाज अधिकारी आणि वाईचे PI श्री वेताळ साहेब यांच्या कृतीने केले आहे, असं म्हणतोय संतोष पोळ. राहुल आपल्यासोबत आहेत. राहुल, काय नेमके अर्थ लावायचे या पत्राचे आणि या सगळ्या संदर्भात आता पोलीस विभागामधून पोलीस अधिकाऱ्यांमधून काय प्रतिक्रिया उमटतात? प्राजक्ता, खरं तर या पत्रावरती काय निष्कर्ष लावायचा हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असेल. मात्र पोलीस खात्यानं आपल्याला एक अभिमानाची गोष्ट म्हणूनच पोलिसांनी याबाबतची पत्र हे सगळ्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे. मात्र यातला एक सगळ्यात महत्वाचा भाग हा जर का निष्कर्ष काढायचा म्हणलं तर ह्याच्यामध्ये पोलीस खात्यावरती अलिगेशन केल्यासारखंच आहे. ह्याच्या अगोदरचे जे कोण पोलीस अधिकारी होते, कर्मचारी होते, जे कोणी या मध्ये काम करत होते, त्या लोकांवरती संशय व्यक्त केलेला आहे. त्यांचं काम हे मुर्दाडांच्या सारखंच आहे असं एकंदरीत म्हणण्याचा उद्देश हा आरोपीचा असावा असं एकंदरीत आहे. प्राजक्ता. राहुल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.